नमस्कार. आज आपण येसर कसं करायचा ते पाहूया. चवीला एकदम उत्कृष्ट आणि झणझणी त्या येसरची पाककृती आमच्या मराठवाड्याची अस्सल चविष्ट पाककृती आहे. मला इथं सांगायला खूप छान वाटतंय की ही पाककृती मी माझ्या सासूबाईंच्या हातून करून घेतली आहे. येसर लग्नाकार्यामध्ये विशेषतः केले जाते. लग्नांमध्ये येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना, पाहुण्यांना चिवडा लाडूसोबत येसर देण्याची प्रथा आमच्या मराठवाड्यात आहे. या येसरपासून आपण येसरवड्या किंवा त्याला पातोड्या म्हणतात किंवा खानदेशात त्याला डुबुक वडा असं देखील म्हणतात हा पदार्थ केला जातो. यातील वड्या किंवा पातोड्यासाठी डाळीचं पीठ वापरतात, मात्र यातील रस्सा आणि आमटीसाठी येसर वापरतात. आमटीसाठी येसर पूड वापरल्याने छान दाटपणा येतो, चवीला एकदम झणझणीत लागतात या येसरवड्या. नेहमीच्या स्वयंपाकातून बदल म्हणून करायचं झाल्यास तर हा पदार्थ करायला अगदी उत्तम आहे. या येसरवड्या ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूपच छान लागतात. मी तर म्हणते या खाव्या तर फक्त भाकरीसोबतच. या येसरवड्याची पाककृती आम्ही पुढील व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहोत. चवीसोबतच येसर आरोग्याला देखील खूप पौष्टिक आहे. यामध्ये 3 प्रकारच्या डाळी, बाजरी आणि तांदूळ वापरून केल्याने हे येसर खूपच आरोग्यवर्धक आहे. शिवाय मसाल्याला वापरतो ते सामान्यत वापरल्याने पोटाचे विकार, पित्त देखील यामुळे कमी होते. यासाठी कोणकोणते जिन्नस लागतात ते पाहूया. मुगाची डाळ अर्धी वाटी म्हणजे साधारणतः 8 टेबलस्पून. या डाळीपासून आपल्याला भरपूर प्रथिने मिळतील. चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ 1 वाटी म्हणजे जवळपास 16 टेबलस्पून. बाजरी 2 वाट्या म्हणजे जवळपास 32 टेबलस्पून. बाजरीची विशेष चव येसरमध्ये येईल. तुरीची डाळ अर्धी वाटी म्हणजे साधारणतः 8 टेबलस्पून. तांदूळ अर्धी वाटी म्हणजेच 8 टेबलस्पून. धने अर्धी वाटी म्हणजेच 8 टेबलस्पून. धने भाजताना एकदम चांगले खमंग भाजून घेऊया. लाल तिखट मिरच्या म्हणजेच गुंटूर मिरच्या जवळपास 30 ते 35. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या कमी जास्त घेऊ शकता. तमालपत्र 10 ते 12. यामुळे आपल्या येसराला खमंग चव येईल. कर्णफूल 4 नग. कर्णफुलामुळं येसराची चव तर वाढेलच, शिवाय हे आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्रिफळा बी 10-12 बोंड. जिरे 2 टेबलस्पून. मिरे 1 टेबलस्पून. दालचिनी 3 ते 4 मध्यम आकाराचे तुकडे. 7 ते 8 लवंगा. दगडफूल मात्र एका वाटीत पूर्ण बसेल इतकं घ्यायचं आहे. असे हे येसरासाठी लागणारे जिन्नस आपल्या स्वयंपाकघरामध्ये सहजरित्या उपलब्ध होतील. या सगळ्या जिन्नसांमुळे आपले येसर छान तिखट, झणझणीत आणि चविष्ट होईल. चला तर मग येसर कसं भाजायचं ते पाहूया. त्यासाठी पहिले आपण कढई तापवून घेऊया. आपली कढई चांगली तापली की त्यामध्ये बाजरी भाजायला घेऊया. बाजरी आपल्याला जवळपास 1 ते 1.5 मिनिट चांगली भाजून घ्यायची आहे. याला सतत हलवूया म्हणजे बाजरी करपणार नाही. इथेही आपली बाजरी जवळपास 1 ते 1.5 मिनिट भाजून झालेली आहे. भाजल्याचा मस्त खमंग वास देखील येत आहे. यानंतर हरभऱ्याची डाळ भाजण्यासाठी घेऊया. हे सगळे जिन्नस आपल्याला बिना तेलाचेच भाजायचे आहे. याला भाजण्यासाठी तेलाची गरज नाहीये. हरभऱ्याची डाळ थोडीशी भाजून झाली की त्यामध्ये भाजण्यासाठी मुगाची डाळ घेऊया. यानंतर तुरीची डाळ कढईमध्ये घालूया. या डाळी सुरुवातीला व्यवस्थित जवळपास 30 ते 35 सेकंद भाजून घेऊया. मधून मधून सतत हलवत राहूया जेणेकरून या एकसारखे भाजल्या जातील. या डाळी बऱ्यापैकी भाजून झाल्यानंतर यामध्ये भाजण्यासाठी तांदूळ घालूया. हे चारही जिन्नस अगदी व्यवस्थित भाजून घेऊया. चांगला वास आणि बऱ्यापैकी लालसर रंग या जिन्नसांना येईपर्यंत भाजून घेऊया. या चारही जिन्नसांमुळे आपल्या येसराला खरा रंग आणि चव येणार आहे. याला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. घेतलेले सगळे जिन्नस किती आणि कसे भाजायचे हे या व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित सांगणार आहे. याचसाठी हा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला सगळे जिन्नस किती कसे भाजायचे ते कळेल. मी इथे सांगू इच्छिते, आपली जी ही स्वयंपाकघर वाहिनी आहे यामध्ये तुम्हाला आपल्या महाराष्ट्राचे जुने पारंपरिक पदार्थ
हे तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कसे करायचे ते पाहायला मिळेल। त्यामुळे अशा जुन्या पदार्थांच्या पाककृतींसाठी कृपया चॅनलला सबस्क्राइब करा। भाजत असताना आपल्या ह्या जिन्नसांचा खूप छान वास येत आहे, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, आपले हे जे जिन्नस आहेत हे छान भाजले जात आहे। इथं हे एकत्रित आपले सगळे जिन्नस व्यवस्थित भाजून झालेले आहेत, हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। यानंतर अगदी त्याच कढईमध्ये धने भाजण्यासाठी घेऊया। धने हे आपल्या एसरामधील महत्त्वाचा जिन्नस आहे, यामुळे एसर खमंग तर होईलच, शिवाय यामुळे पोटाचे विकार देखील दूर होतील। धने चांगले 20-25 सेकंद भाजून झाले की त्यामध्ये आपण अजून दुसरे जिन्नस भाजायला घेऊया। धने इथं बऱ्यापैकी भाजून झालेले आहे, त्यामुळे यामध्ये आपण जिरे भाजायला घेऊया। त्यानंतर कर्णफूल कढईमध्ये घालूया। त्यानंतर त्रिफळा बी घालूया, थोडेसे मिरे घालूया, दालचिनी घालूया, नंतर लवंगा घालूया, यानंतर तमालपत्र देखील घालूया। हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित भाजून घेऊया। या जिन्नसांचा भाजताना खमंग वास आला पाहिजे आणि भाजून झाल्यावर चांगले लालसर झाले पाहिजे। अगदी अशाच रीतीने हे चांगले भाजून घ्यायचे आहे। इथे हे सगळे जिन्नस एकत्रित चांगले भाजून झालेले आहे, याला ताटात काढून घेऊया। यानंतर भाजण्यासाठी दगड फूल घेऊया। एवढे सगळे जिन्नस भाजून झाल्यानंतर कढई चांगली तापलेली आहे, त्यामुळे दगड फूल भाजताना चांगली काळजी घ्यायची आहे। चांगला हलून हलून दगड फूल भाजून घेऊया। हे जवळपास 30 सेकंद भाजून घेतलं तरीही चालेल आणि भाजताना हे चांगलं खमंग भाजलं जाईल याची काळजी घ्यायची आहे। वा, खूपच छान, याचा भाजताना खूप छान वास येत आहे। सगळे जिन्नस भाजत असताना गॅस किती कमी किंवा किती जास्त करायचा हे लक्षात घ्या। जिथे गरज आहे तिथे मध्यम आचेवर किंवा कमी आचेवर करून जिन्नस सगळे एकसारखे भाजून घ्यायचे आहे। दगडफूल इथे व्यवस्थित भाजून झालेला आहे। आता यामध्ये आपण आपली लाल मिरची भाजण्यासाठी घालूया। यामधील ह्या सगळ्या लाल मिरच्या आपल्याला दगड फुलासोबत 30-35 सेकंद चांगले भाजून घ्यायचे आहे। या दोन्ही जिन्नसांचा घरभर सर्वत्र चांगला वास पसरेल इतपत चांगलं भाजून घेऊया। आता आपला गॅस बंद करूया आणि दोन्ही जिन्नस ताटात व्यवस्थित काढून घेऊया। हे भाजलेले सगळे जिन्नस एकत्रित करून घेऊया आणि थोड्या वेळाने हे सगळे जिन्नस चांगले निवून झाल्यावर एकत्रित मिक्सरमधून काढूया। हे सगळे भाजलेले जिन्नस तुम्ही बाहेरून देखील गिरणीतून दळून आणू शकता, पण हरकत नाही, घरी देखील मिक्सरमध्ये हे चांगले दळून निघतात। दळताना हे जिन्नस आपल्याला थोडेसे भरडच दळून घ्यायचे आहे, फार बारीक करायचे नाहीये। अगदी अशाच प्रकारे आपला छान सुगंधित घरगुती पौष्टिक एसर मसाला तयार झालेला आहे। आपण तयार केलेला या एसराचा सुगंध सगळ्या घरभर मस्त पसरलेला आहे। हा एसर मसाला तयार केल्यानंतर जवळपास 6 महिने चांगला टिकतो। तुम्हाला हा एसराचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि मराठवाड्या पद्धतीचं एसर तुमच्या घरी नक्की करून पहा। तुम्ही आमच्या वाहिनीवरच्या पारंपरिक पाककृत्या नक्की करून आणि खाऊन पहा आणि घरच्यांना देखील खाऊ घाला। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभार।